सोबत आहेत नसीम खान. सर, तुम्ही प्रचार समितीच्या या समितीतून राजीनामा दिलेला आहे, नेमकं कारण काय आहे? नाही, आम्ही काँग्रेस पक्षाचे एक कार्यकर्ते आहोत. काँग्रेस पक्षाची एक विचारधारा या देशामध्ये स्वतंत्र काळापासून आजपर्यंत राहिलेली आहे. काँग्रेस पक्षाची नेहमी भूमिका राहिलेली आहे की प्रत्येक जाती जमाती समाजाला न्याय देण्यासाठी नेतृत्व करण्याचा अवसर द्यायचा. लोकसभाच्या निवडणुका असो, विधानसभाच्या असो, सरकार स्थापित झाला मंत्रिमंडळाच्या गठनमध्ये विषय असो, सरकार स्थापित झाल्यानंतर निर्णय घेण्यामध्ये विकासाचे निर्णय घेण्यामध्ये सर्व जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे ती भूमिका घेण्याचा विषय हो, तो ही काँग्रेसची मूळ विचारधारा राहिलेली आहे. आणि हीच विचारधाराशी देशाच्या अल्पसंख्यक समाज काँग्रेस पक्षासोबत खंबीरपणे नेहमी उभा राहिलेला आहे. मग यावेळेस असं काय झालं की एकही मुस्लिम उमेदवार देऊ शकला नाही? प्रश्न माझ्या सुद्धा तोच आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. कारण ज्याप्रमाणे गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्रातून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईचे विविध अल्पसंख्यक समाजाचे जे संघटन आहे, त्यांचे जे पदाधिकारी आहेत, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, ते हा प्रश्न मला विचारत आहेत. माझ्यावर रोष जातात आहेत की तुम्ही काँग्रेसचे नेते आहात, काँग्रेस पक्षाने एकही उमेदवार का दिला नाही आहे. माझ्यासमोर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, म्हणून मीसुद्धा माझ्याकडे उत्तर नाही आहे त्यांना देण्यासाठी. आणि मलासुद्धा पण वाटतोय की 48 मध्ये एकसुद्धा कुठे ना कुठे दिला पाहिजे होता, अशी प्रकारची भूमिका जी काँग्रेसची विचारधारा आहे ते झाला पाहिजे होता. परंतु ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, काय देण्यात आलेला नाही आहे, काय कोण ह्याच्या पाठीमागे आहे, हा शोधण्याचा एक विषय आहे. निश्चितपणे आम्ही शोधू. आणि काँग्रेस पक्ष कमजोर झाला नाही पाहिजे, काँग्रेस पक्ष मजबूतीने पुढे गेला पाहिजे, म्हणून ह्या शोध करण्याची गरज आहे. आणि जर चूक होत असेल तर त्याची दुरुस्ती करण्याची गरज. राज्यातला काँग्रेस पक्षाचे जे नेते आहेत ते कमी पडले का? आता ह्याच्यामध्ये मी काय भाष्य कोणावर करू शकत नाही, मला कोणावर भाष्य करायचं नाही. प्रश्न मला जो काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्व आहे, मला काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाला जागरूक करायचं आहे की हे जे चाललं आहे महाराष्ट्रामध्ये, जे झालेलं आहे राजस्थानमध्ये, झालेलं आहे मध्य प्रदेशमध्ये, झालेलं आहे गोव्यामध्ये, झालेलं आहे अनेक राज्यामध्ये, गुजरातमध्ये झालेलं आहे, महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र प्रोग्रामी लोकशाही राज्य आहे आपला, आणि काँग्रेसची नेहमी विचारधारा राहिलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 5, 6, 7, 8 राज्यामध्ये बघा, तुम्ही एकही अल्पसंख्यक समाजाचा उमेदवार नाही आहे. अशी कुठली मजबुरी आहे, काय कारण आहे, कोण हे करतोय, काँग्रेस पक्षाला नुकसान करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय करण्यासाठी प्रेरित करणारा नेता कोण, हा हा ह्याचा शोध घेण्याची गरज आहे. आणि आम्ही घेऊ. MIM ने तुम्हाला ऑफर दिलेली आहे, समाजवादी पार्टीचे नेते सुद्धा तुमच्या सोबत आहेत. नाही, धन्यवाद MIM. आणि एवढी मी त्याच्यावर काय भाष्य करणार. वर्षा गायकवाड यांना तिकीट दिल्यामुळे ही नाराजी आहे का? अजिबात नाही. विषय असा आहे की प्रश्न मी परत तुम्हाला सांगतो, कुणाला उमेदवारी देण्याचा विरोध करण्याचा प्रश्न नाही. विषय महत्त्वाचा जो आहे, पक्षाच्या हिताचा विषय आहे की 48 लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही एक अल्पसंख्यक चेहरा का देऊ शकलो नाही. विषय हा आहे, विषय समाजाची भावनाचा आहे, विषय समाजातील जे संघटन आहे मोठे मोठे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांनी जे त्यांची जी भावना निर्माण झालेली आहे, प्रश्न त्याचा आहे. काँग्रेस पक्षाचा प्रचार कराल का? मी प्रचार समितीतून राजीनामा दिल्यानंतर प्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कार्यकर्ता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी आहे इथे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील संदीप सामनोज कुलकर्णी, G24 मुंबई.